अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। ज्या कार्यालयात नारायण राणेंनी केसरकरांची भेट घेतली त्याच कार्यालयातून केसरकरांनी राणेंचा दहशतवाद महाराष्ट्रापुढे मांडला होता। राणेंच्या दहशतवादावरती बोलून केसरकर मंत्री झाले होते। आपलं मंत्रीपद टिकवण्यासाठी राणेंसमोर केसरकर लाचार झाले आहेत, तर राणेसुद्धा त्यांच्यावरती केलेली टीका विसरून केसरकरांच्या घरी जात आहेत। सत्तेसाठी लाचार कसे होतात हे या भेटीतून दिसतं असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय, पाहूयात। खरं तर ज्या कार्यालयामध्ये नारायण राणेंनी केसरकरांची भेट घेतली त्याच कार्यालयातनं केसरकरांनी राणेंचा दहशतवादाचा विषय महाराष्ट्रापुढे मांडला होता आणि राणे कशा पद्धतीने दहशतवाद करतायत, राणे कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत हा सगळा विषय त्यांनी त्यावेळी मांडला होता आणि त्या मांडल्यानंतर ते स्वतः निवडून आले आणि त्यांनी मंत्रिपद भूषवत आहेत आणि तीच मंत्रिपद टिकवण्यासाठी पुन्हा एकदा राणेंसमोर ते लाचार होत आहेत आणि राणेंनी सुद्धा खरं तर ज्या माणसांनी ह्यांच्यावर टीका केलेली, ज्या माणसाच्या ला ह्यांनी सांगितलं डिप्युटी सेक्रेटरी बाहेर काढू म्हणून आणि केसरकर कसे बोलतात ह्याचे व्हिडिओ अनेक वर्षाचे त्या सगळ्या लोकांकडे उपलब्ध आहेत आणि स्वतःच्या आता निवडणुकीमध्ये स्वतःचं पद घेण्यासाठी राणेसुद्धा लाचार होऊन केसरकरने जात आहेत, त्यामुळे दोन लाचार आणि कशा पद्धतीने सत्तेसाठी लाचार होत आहेत ह्यात उत्तम उदाहरण म्हणजे ह्या दोघांची त्यांच्या कार्यालयात झालेली भेट।